नवरात्रि के पावन पर्व पर माँ दुर्गा के नौ रूपों की शक्ति और भक्ति का संपूर्ण आनंद ओम भजन भक्ति के साथ। मी देवीकडे मागताना महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते महाराष्ट्राला मिळू दे। महाराष्ट्रावरचं संकट हे कायमस्वरूपी नष्ट होऊ दे। आजपर्यंत देवीनी देवानी सगळं दिलं, निलेशराणीला तसं मागण्यासारखं काही शिल्लक ठेवलं नाही, पण जे काय आयुष्य उरलं आहे महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी होऊ दे हेच मी देवीचरणी प्रार्थना करतो। बोरिवलीकर असतील, मुंबईकर असतील, महाराष्ट्रातले रहिवासी असतील, करोनाचं फार मोठं संकट मागच्या दोन वर्षामध्ये होतं ते कायमचं एकदा नष्ट होऊ दे। म्हणजे हे राज्य सरकार तरी कामाला लागेल, कारण का करोनाची भीती दाखवून अनेक गोष्टी अजूनही रीतसर सुरू राहिलेल्या नाही आहेत। आर्थिक संकट मोठ्या प्रमाणावर आता बघायला मिळतं आहे। हे सगळं निस्तारायची जी शक्ती आहे ती देवाने आम्हाला देऊ दे एवढीच, आणि महाराष्ट्राला ह्याच्यातून वाचवू दे एवढीच आज देवासमोर मी प्रार्थना केली। साहेबांची मी कालपासून आतुरतेनी बघत होतं, माझं मन प्रसन्नित झालं आहे देवीकडे साहेबांसाठी। मी तर जे काय आमच्याकडनं देवी मातेने साहेबांना यावेळी 2024 भरभरीत यश मिळून साहेब केंद्रात किंवा महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये जाऊ दे हीच आमची मनापासून इच्छा।